नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपल्याला दुपारच्या वेळेला काहीतरी थंड खावंसं वाटतं, तर आज आपण बदाम शेक बनवणार आहोत. तर इथे मी एक ग्लासभर दूध आटवण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर 7 ते 8 मी बदाम घेतलेले आहे, ते भिजवून घेतलेले आहेत, त्याचे सालटे काढलेले आहेत. त्यानंतर ते मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे आहेत आणि ज्यावेळी 1 ग्लासाचा अर्धा ग्लास दूध होईल त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं केसर टाकलेलं आहे आणि मस्त फेटून घेतलेलं आहे. यानंतर मी अर्धा वाटी साखर टाकलेली आहे आणि यात आपल्याला खवा टाकायचा आहे आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला हे मंदाचेवर ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे इथे आपलं बदाम शेक तयार होतं. हे आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मस्तपैकी दुपारच्या वेळेला खायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण बदाम शेक बनवलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी नक्कीच करून पहा. पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.